विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाईम आहे. त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं, काही म्हणजे काही, त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काही होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात, म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे. मी फक्त 288 पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो. आज काय चर्चा झाली पवारसाहेबांबरोबर? आज काय चर्चा झाली? पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही, मध्यंतरी पाऊस आला जरा दुबार पेरणीचे संकट थोडं टळलं, पण अजूनही धरणाच्या क्षेत्रात पाऊस जोपर्यंत पडला पाहिजे होता ज्या पद्धतीने धरणं भरली पाहिजे होती तशी काही झालेली नाही. काळ गुळून सोडलेला ॲक्सिडंट झाला त्याच्याबद्दल चर्चा झाली, त्याच्यावर काही काही उपाययोजना करायच्या ते खासदार साहेबांनी आम्ही साधकबाधक चर्चा करून साहेबांना थोडंसं ब्रीफ केलं, अशा गोष्टी झाल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या घरातले काही विषय, त्यांनी तो गायीचा गोठा केला आहे, 7 गायांचा गोठा आहे, तिथं काय काय वेगळ्यावेगळ्या प्रजातीचे काय काय करतात, कशी ब्रीडिंग करतात, असं त्यांनी ती चर्चा आली. याच्या व्यतिरिक्त काही राजकीय चर्चा काही नाही झाली. अमोल कोल्हे आणि अतुल बिंके हे जुने मित्र आहेत आणि या निमित्ताने दोघांचा सूर सध्या जुन्नरमध्ये दिसतोय, तुतारीत जाण्याचे हे संकेत आहेत. मी अमोल कोल्हेचा जवळचा मित्र आहे, मित्र होतो आणि मित्रच राहणार, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.